एक्सचेंज ऑफ गैसेस इन रेस्पिरेशन। आता प्लांट चा विचार करा, प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये CO2 यूज करणार आणि O2 रिलीज करणार। CO2 यूज करणार फूड तयार करण्यासाठी, कार्बोहायड्रेट बनवण्यासाठी आणि ऑक्सिजन बाय प्रोडक्ट म्हणून फोटोसिंथेसिस मध्ये रिलीज केला जातो। हा एक एक्सचेंज ऑफ गॅसेसचा हा एक वे आहे। आणि सेकंड वे त्याच्यातला आहे रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी O2 यूज केला जातो आणि CO2 रिलीज केला जातो। सो रिस्पिरेशन और एक्सचेंज ऑफ गॅसेस इन प्लांट्स टेक्स प्लेस बाय टू वेज। During photosynthesis, CO2 is used and O2 is released. While during respiration, O2 is used and CO2 is released. आणि याच्यामध्ये लीव्स असतील, रूट्स असतील, स्टेम असेल, लो रेट ऑफ रिस्पिरेशन, त्यांचा रिस्पिरेशनचा रेट एकदम लो असतो। पण जर फ्लावर बड असतील किंवा जर्मिनेटिंग सीड असतील तर रिस्पिरेशन रेट त्यांचा एकदम जास्त असतो। आपण एखादी कोथिंबिरीची पेंडी बाजारातून आणतो आणि आपण ती फ्रीज मध्ये ठेवतो। दोन पेंड्या आणलेल्या आहेत, एक फ्रीज मध्ये ठेवली आणि एक किचन मध्ये तशीच ठेवून दिली। कोणती पेंडी लवकर खराब होईल? किचन मध्ये ठेवलेली। आपण फ्रीज मध्ये ठेवली म्हणजे काय केलं? वी प्रोव्हाइडेड लो टेम्परेचर अँड यू नो लो टेम्परेचर इनॅक्टिवेट द एन्झाइम, सो रेट ऑफ रिस्पिरेशन बिकम्स लो। आपण एखादं पीक घेतल्यानंतर, समजा ज्वारीचं पीक घेतलंय, गव्हाचं पीक घेतलंय, बाजरीचं पीक घेतलंय, राईसचं घेतलं असेल, हे पीक घेतल्यानंतर त्याचे जे ग्रेन्स आहेत ते आपण काय करतो? धान्य वाळून ठेवतो, वाळवतो। आपण वाळवतो म्हणजे काय करतो? त्यातलं वॉटर कमी 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 करतोय आणि त्यामुळं रिस्पिरेशनचा रेट सुद्धा त्या दरम्यान कमी असतो। आपण एखाद्या गोडाऊन मध्ये गेलो जिथं धान्य स्टोअर केलंय आणि एकदम आपण दरवाजा उघडून आत गेलो तर आपल्याला गुदमरल्यासारखं होतं। वी फील सपोकेशन व्हेन एंटर्स इन फूड स्टोअर्ड गोडाऊन्स। का? कारण रिस्पिरेशन चालू आहे तिथल्या सीडचं आणि त्यामध्ये CO2 बाहेर पडलेला आहे आणि म्हणून आपल्याला गुदमरल्यासारखं होतंय, आपल्याला गुदमरल्यासारखं होतंय त्याच। आता इथं काही रेस्पायरेटरी सिस्टीम आहे का? नसते, प्लांट मध्ये नसते। ॲनिमल मध्ये मात्र रेस्पायरेटरी ऑर्गन्स आहेत आणि काहींमध्ये सिस्टीम आहे। आपल्यामध्ये रेस्पायरेटरी सिस्टीम आहे एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी। सो देर इज अ एक्सचेंज ऑफ गॅसेस विथ द हेल्प ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम। मग प्लांट मध्ये कोण करतं हे काम? प्लांट मध्ये स्टोमाटा करतात, लेंटिसेल्स, असे जे ओपनिंग्स आहेत त्या प्लांट मध्ये। आता बार्क असेल तर तिथं लेंटिसेल आहे, स्टेम आहे,
स्टेम आहे, इथं बार्क आहे, तिथं काय आहेत लहान लहान लेंटिसेल आहेत. लीव्ज मध्ये स्टोमाट आहेत. सो लेंटिसेल्स अँड स्टोमाटा आर इन्वॉल्व्ड इन एक्सचेंज ऑफ गॅसेस इन प्लांट्स. पण ॲनिमल्समध्ये, लोअर ॲनिमलमध्ये अनेक रेस्पायरेटरी ऑर्गन्स आहेत. कॉक्रोचमध्ये ट्रॅकियल सिस्टीम आहे, कुठं डायरेक्ट बॉडी सरफेसनं एक्सचेंज आहे, आणि हायर ॲनिमल्समध्ये रेस्पायरेटरी सिस्टीम आहे. जर ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील तर ते वॉटरमधला ऑक्सिजन काढून घेण्यासाठी त्यांच्याकडं गिल्स दिलेले आहेत. आणि जे लँडवर राहतात, हवेतला ऑक्सिजन काढून घेण्यासाठी त्यांना लंग्स दिलेले आहेत. तर एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस अशा प्रकारे ॲनिमल आणि प्लांटमध्ये होत असते.